भरून सोडलेले आहेत. आपण आज सकाळपासून ही दुःखद बातमी पाहतोय, यावरती तुमची काही प्रतिक्रिया समोर येते? अवघ संगीत विश्व हळहळत आहे. लता दिदींसारख्या व्यक्ती अशा असतात की मला वाटतं आपल्या मनामध्ये त्या व्यक्ती अजरामर असतात, त्या कायम आहेतच असं वाटत राहतं. म्हणजे पी जी वुडहाऊस यांच्या कन्या जेव्हा गेल्या तेव्हा त्यांनी सहज त्यांच्या तोंडून उद्गार निघाले होते की आय थॉट शी वॉज इमॉर्टल, की कधी ती व्यक्ती कधी हयात राहणार नाही अशी कल्पनाच केली नव्हती. मला वाटतं लता दिदींचा स्वर, लताजींचं व्यक्तिमत्व हे असंच अजरामर व्यक्तिमत्व आहे की आज जरी देहरूपाने त्या आपल्याला सोडून गेलेल्या असल्या तरी इतक्या असंख्य स्वरस्मृती त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. पण तरी सुद्धा होणारं दुःख हे प्रचंड आहे, इतकी मोठी पोकळी आहे. म्हणजे आज आपण एकमेकांचं सांत्वन करू पण सुरांचं सांत्वन कोण करणार, इतका हा हेलावून टाकणारा प्रसंग आहे. आणि त्यांचं अख्खं आयुष्य हे इतकं प्रेरणादायी आहे. दीनानाथ मंगेशकरांचा आशीर्वाद, मला आता गाणं आठवत आहे कल्पवृक्ष कन्येसाठी, तर खरोखर तसा त्या कन्येनी तो कल्पवृक्ष त्याची छाया स्वतःसाठी नाही किंवा आपल्या कुटुंबासाठी नाही, म्हणजे त्या ज्या पद्धतीने उभ्या राहिल्या त्यामुळे मंगेशकर कुटुंब त्यांनी सावरलं. पण तितकंच नव्हे तर मला वाटतं अवघ्या एक महाराष्ट्र आणि भारताचं संगीत विश्व त्यांनी सावरलं. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर नेहमीच देवी सरस्वतीची आठवण येते. त्या तिचंच रूप होत्या, साक्षात सरस्वतीचाच त्या अवतार होत्या असं नेहमीच सगळ्यांना वाटत आलंय. आणि शुद्धता, स्वरांचीच शुद्धता नव्हे, त्यांचे कपडेही कायम स्वच्छ शुभ्र पांढरा रंग त्या परिधान करायच्या सरस्वती सारखाच. तर मला वाटतं मांगल्य, पावित्र्य, शुद्धता या सगळ्याच त्या प्रतीक होत्या. म्हणजे त्या जशी संगीताची परिभाषा होत्या तशीच शुद्धतेची, मांगल्याची परिभाषा होत्या. माझ्या आयुष्यात त्यांना भेटण्याचा योग एकदा आला, म्हणजे दूरदर्शनच्या एका पुरस्कार सोहळ्याला त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आणि त्या कार्यक्रमाचं निवेदन मी करत होते. तर गाण्याला त्यांचा स्वर तर किती मंजूर आहे याविषयी सगळेच, कोण किती बोलावं तितकं कमी आहे, आपण सगळेच बोलतो त्याविषयी. पण प्रत्यक्ष व्यवहारातला त्यांचा जो गद्य स्वर होता तोही किती मंजूर असावा. म्हणजे मला आठवत आहे मी त्यांच्या भाषणासाठीची उद्घोषणा केली आणि त्या भाषण करायला म्हणून माझ्या जवळ येऊन उभ्या राहिल्या आणि त्यावेळेस माईक पासून बाजूला होताना मी माईक त्यांच्यासाठी ऍडजस्ट करून दिला. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि अतिशय मायेनी प्रेमाने त्या धन्यवाद असं म्हणाल्या. एकच शब्द धन्यवाद, पण मला वाटतं की म्हणजे सोन्याची घुंगर चांदीच्या डबीत ठेवून वाजवली तर कसा मंजूर स्वर निर्माण होईल, म्हणजे साक्षात खरंच कोकिळा बोलते आहे असं वाटावं. तो आजही त्यांचं ते धन्यवाद हे शब्द माझ्या, तो स्वर माझ्या कानात आहे. आणि एकदा असं झालं की हृदयनाथ मंगेशकरांची मी मुलाखत घेण्याचा योग आला आणि त्यावेळेस सगळे मंगेशकर कुटुंबीय समोर बसून त्यांनी लता दिदींसमवेत सगळ्यांनी त्या मुलाखतीचा आनंद घेतला होता, आम्हाला फोनही केला होता कार्यक्रमामध्ये लाईव्ह. तर तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे की भावंडांमधलं प्रेम कसं असावं, एक मराठी कुटुंब, मराठी मूल्य व्यवस्था या सगळ्यांचंच मला वाटतं मंगेशकर कुटुंबीय आणि लता दिदी हे प्रतीक आहेत. आणि त्यांनी जे इतकं भरभरून दिलेलं आहे, म्हणजे आपण कायम त्यांच्या ऋणामध्येच राहू आणि दिदींच्या स्वराला विसरणं तर कधीच शक्य नाही. जोवर भारतीय संगीत सृष्टी आहे तोवर हा स्वर अमरेल. कुठल्या गाण्याने तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा दिली आहे? दिदींच्या असंख्य असंख्य, म्हणजे मला वाटतं की जसं पुलं म्हणाले आहेत की असा कुठला क्षण असतो ज्या क्षणी दिदींचा स्वर प्रवास करत नाही अवकाशामध्ये, त्यामुळे इतकी असंख्य गाणी आहेत. प्रत्येकच, मी दिदीने गायलेला अभंग असू दे, दिदीने गायलेलं देशभक्तीपर गीत असू दे, अंगाई असू दे, प्रेमगीत असू दे, या सगळ्यांनी म्हणजे इतक्या असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्याला ऋणी करून ठेवलेलं असं एक गाणं सांगता येणं फार अवघड. धन्यवाद समीराताई तुम्ही दिलेल्या या तुमच्या प्रतिक्रियेसाठी.
शिवाजी पार्क मध्ये दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल होणार आहेत. शिवाजी पार्कवर शासकीय अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली आहे.